जाचकटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट प्रोत्साहनपर लाभ त्वरित द्यावा यासाठी राधानगरी जिल्हा नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांना आज निवेदन देण्यात आलं. तसेच कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेचे स्थानिक पदाधिकारी व मनसैनिक उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील असं सांगत प्रसंगी मनसे स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल असंही सांगण्यात आलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं राधानगरील विशेष लेखापरीक्षक यांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनामध्ये म्हटलं आहे की गोरगरीब शेतकरी अतिवृष्टीमुळे अवकाळी पाऊस दुष्काळाच्या दुष्टचक्रामध्ये सापडलेला आहे. बळीराजा कुटुंबाच्या आर्थिक विवंचनेमुळे शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसलाय. मात्र शासन प्रोत्साहनपर लाभाच्या मूळ हेतूला तडा असल्यानं अनेक शेतकऱ्यांना याचा त्रास होतोय. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट लाभ येणाऱ्या 2 दिवसात दिला पाहिजे अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे. तसेच गेल्या 5 दिवसांपासून कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेचे स्थानिक पदाधिकारी आणि मनसैनिक उपोषणास बसले आहेत. त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील असं सांगत प्रसंगी मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी राधानगरी तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राहुल कुंभार, प्रशांत संधी, अक्षय पाटील, जयदीप पाटील, जगदीश पाटील, महेंद्र पाटील, राजेश पाटील, वैभव माने, दयानंद भोईटे, दीपक जरग आदी उपस्थित होते.